हॅलो एवरीवन, दिस इज मोरेश्वरी हे. विद्यार्थी मित्रांनो, आपण साधारणतः मागच्या लेक्चरमध्ये हिस्ट्री ऑफ इंग्लिश नॉवेल जे आहे ती बघत होतो. साधारणतः हिस्ट्री ऑफ इंग्लिश नॉवेल जे आहे त्याचा आपण फर्स्ट पार्ट जो आहे तो बघितला आहे. आज आपण हिस्ट्री ऑफ इंग्लिश नॉवेल जे आहे त्याचा सेकंड पार्ट जो आहे तो आज आपण काय करणार आहोत, बघणार आहोत. तो फर्स्ट पार्ट जो आहे साधारणतः हॅपनिंग्ज अँड सायंटिफिक प्रोग्रेस इथपर्यंत आपण काय केलं आहे तो पार्ट फर्स्टमध्ये बघितला आहे. आज आपण पार्ट सेकंडमध्ये जो आहे द पिलग्रिम्स प्रोग्रेस पासून काय करणार आहोत, पुढं बघणार आहोत. तत्पूर्वी मी सर्वांना परत एकदा रिमाइंडर देतो की ज्यांनी माझा चॅनल सबस्क्राईब केला नसेल त्यांनी माझा चॅनल जो आहे तो सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून जे नवीन व्हिडिओज अपलोड केले जातील त्याची नोटिफिकेशन तुम्हाला इन्स्टंट मिळेल. ठीक आहे, सो लेट्स सी द सेकंड पार्ट, द पिलग्रिम्स प्रोग्रेस बाय जॉन बनियन, रिटन इन 1678, अँड ओरंकू बाय अफ्राबेन, रिटन इन 1688, इनिशिएटेड द प्लेंच्युअस अँड कलरफुल ट्रॅडिशन ऑफ इंग्लिश नॉवेल अँड वॉज फॉलोड बाय डॅनियल डिफोज, रॉबिन्सन क्रूज, मॉल फ्लँडर्स अँड जोनाथन स्विफ्ट, गुलिवर्स ट्रॅव्हल, अ फेमस सटायर. आता सांगितलं की साधारणतः जे काही पिलग्रिम्स प्रोग्रेस असेल जॉन बनियनने लिहिलेली, किंवा दुसरी सांगितली ओरंको आहे अफ्राबेन यांनी लिहिलेली, ह्या ज्या काही नॉवेल आहे यांच्यापासून काय झालं होतं की मोठ्या प्रमाणात जी काही ट्रॅडिशन जी आहे, जी काही परंपरा आहे नॉवेल लिहिण्याची, ती काय झाली होती, त्याला सुरुवात झाली होती. आणि त्याच्यानंतरचे ज्या काही नॉवेल्स आहे फॉलोड बाय म्हटले बघा, मग त्यानंतरच्या काळामध्ये डॅनियल डिफो असेल, त्यांनी जी रॉबिन्सन क्रूज आहे, किंवा मॉल फ्लँडर्स असेल, किंवा जोनाथन स्विफ्ट आहे, त्यांची गुलिवर्स ट्रॅव्हल्स असेल, की जी फेमस सटायर आहे, सटायर म्हणजे उपरोधिक जी काही नॉवेल म्हटलं जातं किंवा लिखाण असतं त्याला सटायर म्हणतात. सो ह्या ज्या काही नॉवेल ज्या यांनी काय केलं होतं की एक एनरिचमेंट जो आहे किंवा जे नॉवेल जे आहे त्यांना काय झाली, ती सुरुवात झाली होती. अदर मेजर नॉवेलिस्ट ऑफ 18th century आर सॅम्युअल रिचर्डसन, त्यांनी सांगितले की 18व्या शतकातील जे काही प्रमुख नॉवेलिस्ट जे आहे त्यांच्यापैकी सांगितलं की सॅम्युअल रिचर्डसन जे आहे, सो त्यांच्या नॉवेल सांगितलं बघा, पामेला और व्हर्च्यू रिवॉर्डेड अँड क्लारिसिया, बोथ इपिस्टोलरी नॉवेल. दोन्ही पण जे आहेत ते इपिस्टोलरी नॉवेल आहे. आता इपिस्टोलरी नॉवेल म्हणजे काय, तर साधारणतः आपण ज्या नॉवेल ज्या असतात त्यांच्यामध्ये पत्रांचा संदर्भ घेऊन जो असतो, पत्र किंवा एकत्र करून त्या नॉवेल लिहिले जातात, आपण त्या टाईप्स ऑफ नॉवेलमध्ये बघणार आहोत. ठीक आहे, सो ह्या दोन नॉवेल ज्या आहेत ते आपण फेमस आहे की जे 18व्या शतकातले जे काही प्रमुख नॉवेलिस्ट म्हणून त्यांना ओळखलं जातं, सॅम्युअल रिचर्डसन यांना. नेक्स्ट वन सांगितलं आहे हेनरी फिल्डिंग्ज, लॉरेन्स स्टोन अँड टॉबी स्मॉलेट, म्हणजे हे जे आहे हे सांगितलं की 18व्या शतकातले काय प्रमुख कादंबरीकार किंवा नॉवेलिस्ट म्हणून जे काय फेमस होते. नेक्स्ट वन सांगितलं आहे बघा, द ट्रॅडिशन वॉज एनरिच बाय मेनी अदर स्टॉलवर्ट नॉवेलिस्ट सच ॲज चार्ल्स डिकेन्स, वॉल्टर स्कॉट, नॅथिनियल हॉथोर्न, हॉरेस वॉलपोल, थॉमस हार्डी, विल्की कॉलिन्स अँड एच वेल्स. त्याच्यानंतरचं सांगितलं की ही जी काही परंपरा होती नॉवेलची, ती जे काही नॉवेलिस्ट होते पुढचे, की आपण आता बघितलं बघा चार्ल्स डिकेन्स असेल, वॉल्टर स्कॉट असेल, यांनी काय केली होती, ही परंपरा जी अजून समृद्ध बनवली होती, एनरिचमेंट जे आहे. ठीक आहे, द 20th century इज मार्क बाय द मॉडर्न टॉपिक्स अँड इनोव्हेटिव्ह स्टाईल अँड टेक्निक्स अँड वायडन द अँगल्स ऑफ व्ह्यूज बाय द नॉवेलिस्ट लाईक ई एम फोस्टर. ठीक आहे, ई एम फोस्टर. नेक्स्ट वन आहे जेम्स जॉईस, जोसेफ कॉनराड, हेनरी जेम्स, जॉर्ज ऑरवेल, ग्रॅहम ग्रीन, डी एच लॉरेन्स, विल्यम गोल्डिंग अँड अँटनी बर्गेस. आता साधारण सांगितलं की 20व्या शतकामध्ये जे काही नॉवेल लिहिले गेले होते त्याच्यामध्ये सांगितलं की आधुनिक टॉपिक्स किंवा विषय जे आहे ते नॉवेलचे घेतले गेले होते. त्याच्यानंतर ज्या काही नवीन शैली ज्या आहे, इनोव्हेटिव्ह स्टाईल जे आहे किंवा नवीन टेक्निक जे आहे नॉवेल लिहिण्याचे, त्या काय केल्या गेल्या होत्या, शोधून काढल्या गेल्या होत्या. ठीक आहे, मग आता ह्या नॉवेल ज्या आहे 20व्या शतकातल्या, तर 20व्या शतकामध्ये जो काही नॉवेल लिहिण्याचा पुढाकार जो आहे ते नॉवेलच सांगितले साधारणतः, ई एम फोस्टर असेल, जेम जॉईस असेल, जोसेफ कॉनराड असेल. ठीक आहे, यांनी काय केलं होतं की ह्या नॉवेल ज्या आहे यांच्यामध्ये इनोव्हेटिव्ह स्टाईल ज्या काय केल्या होत्या वापरल्या होत्या. ठीक आहे, नेक्स्ट बघा, सो दे वायडन्ड द सर्कमफेरन्स ऑफ द जनरा बाय रायटिंग पॉलिटिकल, सोशल, सायकोलॉजिकल अँड अदर मॉडर्न इशूज इन देअर नॉवेल्स. आता सांगितले हे जे काही नॉवेलिस्ट आपल्याला सांगितले आहे यांनी काय केलं होतं की जी काही नॉवेलची व्याप्ती जी आहे म्हटले, ती नॉवेलची व्याप्ती साधारणतः काय केली होती, वाढवली होती. मग त्यांची रायटिंग जी असेल किंवा लिहिण्याचे विषय जे असतील
कधी नॉवेल जे असेल त्यांची राजकीय असेल, पॉलिटिकल किंवा सोशल म्हणजे सामाजिक असेल, किंवा कधी जे काही सायकोलॉजिकल असेल म्हणजे मानसिक जे काही प्रॉब्लेम्स असतील त्याच्यावरती नॉवेल लिहिली गेली असेल, किंवा अजून जे काही आधुनिक इश्यूज किंवा ज्या समस्या होत्या याच्यावरती काय केलं गेलं होतं त्यावेळेस नॉवेल लिहिले गेले होते. ठीक आहे. सो देअर आर इमिग्रंट्स ऑथर्स लाईक सलमान रशदी इंडिया, व्हीएस नेपोल त्रिदाद, देन काझाऊ इशिगुरु जपान अँड मेनी ऑदर्स. आणि त्यांनी सांगितले की साधारणतः बाकीचे पण जे काही नॉवेलिस्ट जे होते की ज्यांना इमिग्रंट्स म्हटले, इमिग्रंट्स म्हणजे स्थलांतरित झालेले, दुसऱ्या देशातनं आलेले किंवा स्थलांतरित, सो ते स्थलांतरित जे काही ऑथर्स असतील म्हणजे रायटर, त्यांनी पण काय केलं होतं की ह्याच्यामध्ये आपलं कॉन्ट्रीब्युशन किंवा योगदान दिलं होतं. त्यांनी सांगितलं सलमान रशदी, आता सलमान रशदी तुम्हाला माहीतच असेल व्हेरी वेल नोन रायटर आहे, त्यांची मिडनाईट चिल्ड्रन जे आहे, ठीक आहे, सो वेल नोन नॉवेल आहे. सो आशयांनी पण काय केलं होतं की आपलं कॉन्ट्रीब्युशन जे आहे ते काय केलं होतं याच्यामध्ये दिलं होतं. देन नेक्स्ट बघा, द कॉन्ट्रीब्युशन ऑफ वुमेन नॉवलिस्ट. कॉन्ट्रीब्युशनचं मिनिंग आहे जे काही योगदान असेल ते. आता काही स्त्रिया ज्या आहेत त्यांनी पण काय केलं होतं की नॉवेल जे आहे ते काय केलं होतं, लिहिल्या होत्या. ठीक आहे. मग आता त्याच्यामध्ये सांगितलं आहे बघा, सो टू दिस ग्रेट पेजंट कॅन नॉट बी निग्लेक्टेड. म्हणजे जे काही स्त्रियांनी नॉवेल लिहिले होते, स्त्रियांनी पण काय केलं होतं, नॉवेलच्या क्षेत्रामध्ये आपलं पदार्पण केलं होतं, चांगलं नॉवेल त्यांनी लिहिले होते, आपण ते दुर्लक्ष करू शकत नाही. ठीक आहे. सो द नॉवेल ऑफ मॅनर्स दॅट इवेलिना बाय फ्रान्सिस बर्नी. आता नॉवेल ऑफ मॅनर्स म्हणून ओळख जाणारे जी काही इवेलिना जी आहे ती फ्रान्सिस बर्नी यांनी लिहिलेली, किंवा गॉथिक नॉवेल्स बाय ॲना रॅडक्लिफ, किंवा गॉथिक नॉवेल जे आहे ती ॲना रॅडक्लिफ त्यांचं फेमस आहे. अ नॉवेल बेस्ड ऑन सायन्स ऑफ द एज, देन फ्रँकिन्स्टीन नावाची जी काही नॉवेल आहे कोण लिहिली, मेरी शेले, आर लँडमार्क द नॉवेल्स. म्हणजे ह्या ज्या काही नॉवेल आहे यांनी काय केलं होतं, एक प्रकारचा लँडमार्क जो आहे तो काय केला होता, नॉवेल म्हणजे कादंबरी लिहिण्यासाठी काय केलं होतं, एक निर्माण केला होता. जेन ऑस्टिन हॅज बीन रुलिंग ओवर द माइंड्स ऑफ द पीपल थ्रू हर नॉवेल्स. काय म्हटलं की ज्या जेन ऑस्टिन जे आहे त्यांनी काय केलं होतं की आपल्या कादंबरीमधून काय केलं होतं, लोकांच्या मनावरती अधिराज्य केलं होतं, म्हणजे इतक्या त्यांच्या नॉवेल काय होत्या, फेमस होत्या. ठीक आहे. देन ब्रॉन्टी सिस्टर इमिली अँड शॉर्लॉट हॅव क्रिएटेड देअर ओन प्लेस बाय देअर इनकम्पेरेबल वर्क्स द वेदरिंग हाईट्स अँड जेन आयर. आता त्यांनी सांगितलं जे काही ब्रॉन्टी सिस्टर जे होत्या, इमिली असेल किंवा शॉर्लॉट असेल, यांनी पण काय केलं होतं, आपलं एक स्थान निर्माण केलं होतं. मग त्यांचं कुठलं अनकम्पेरेबल म्हणजे अतुलनीय असं काम, अतुलनीय असं वर्क किंवा नॉवेल जे आहे त्यांनी लिहिले होत्या, द वेदरिंग हाईट्स असेल किंवा जेन आयर असेल. देन मॅरी अँड इव्हान्स एलियाज जॉर्ज एलियट रोड द नॉवेल्स रिफ्लेक्टिंग द सायकोलॉजिकल इन्साइट. मानसिक जे काही प्रॉब्लेम्स असतील किंवा मानसिक जे काही ट्रॉमा असतील याच्यावरती पण काय केलं होतं, इव्हान्स एलियाज असेल, जॉर्ज एलियट असेल, मेरी ॲना असेल, यांनी काय केलं होतं की नॉवेल जे आहे ते लिहिले होते की ज्याच्यामधून सायकोलॉजी काय होत होती, प्रतिबिंबित होत होती, रिफ्लेक्ट होत होती. ठीक आहे. देन व्हर्जिनिया हूप इज द पियोनियर ऑफ द स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस टेक्निक इन इंग्लिश नॉवेल. आता सांगितलं की जे काही व्हर्जिनिया हूप जो आहे त्यांना साधारणतः जे काही स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस, कॉन्शियसनेस म्हणजे चेतना, ठीक आहे, म्हणजे यांना काय म्हटलं जातं, जे काही कॉन्शियसनेस टेक्निक जे आहे ते इंग्लिश नॉवेलमध्ये वापरलं, त्याचं प्रणेता म्हणून काय केलं जातं, व्हर्जिनिया हूप यांना ओळखलं जातं. ठीक आहे. सो अगाथा क्रिस्टी क्रिएटेड हर ओन प्लेस बाय रायटिंग मेनी नॉवेल बेस्ड ऑन क्राईम. आणि क्राईम सीनवरती आधारित काय केलं होतं, काही नॉवेल जे आहे त्या काय केल्या होत्या, आगाथा क्रिस्टी यांनी काय केल्या होत्या, लिहून काढल्या होत्या. आणि तिने आपलं एक वेगळं स्थान जे आहे ह्या नॉवेलच्या क्षेत्रामध्ये काय केलं होतं, निर्माण केलं होतं. देन हर्क्युल पॅरट अँड मिस मार्पेल आर द एव्हरग्रीन डिटेक्टिव्ज क्रिएटेड बाय हर. आता जे काय हर्क्युल पॅरट जे असतील किंवा मिस मार्पेल जे असेल, हे त्यांचे डिटेक्टिव्ज कॅरेक्टर त्यांनी काय केले होते, क्रिएट केले होते, की जे लोक अजूनही काय करू शकत नाही, विसरू शकत नाही. ठीक आहे. सो हार्परली, मार्गरेट ॲटवूड, टॉनी मॉरिसन, ॲलिस वॉकर हॅव इव्हॉल्युटेड द ट्रॅडिशन फर्दर टू प्रॉस्पेरिटी. आणि हे जे काही नॉवेलिस सांगितले किंवा कादंबरीकार आहे, हार्परली, मार्गरेट ॲटवूड, टॉनी मॉरिसन, ॲलिस वॉकर, यांनी काय केलं होतं की नॉवेलला एका समृद्धीकडे, म्हणजे एक त्याला काय म्हणू शकतो आपण, भरभराटीकडे काय केलं होतं, नॉवेलला त्यांनी काय केलं होतं, घेऊन गेले होते. ठीक आहे. सो इथपर्यंत जे आहे आपण हिस्ट्री ऑफ नॉवेल बघितलं. आता आपल्याला इंडियन सिनेरिओ जो आहे, म्हणजे भारतीय चित्र, थोडक्यात भारत जे आहे, भारतामध्ये नॉवेल कधीपासून सुरुवात झाली किंवा कुठले नॉवेलेस उदयास आले होते ते आपल्याला काय करायचं आता बघायचं आहे. ठीक आहे. सो इंडियन सिनेरिओमध्ये बघा, राजमोहन्स वाईफ बाय बंकिमचंद्र चट्टोपाध्याय, सिरियलाइज्ड इन द इंडियन फील्ड, वॉज द फर्स्ट नॉवेल इन इंग्लिश रिटन बाय अन इंडियन. म्हणजे भारतीयांनी इंग्लिशमध्ये लिहिलेली पहिली नॉवेल जी आहे ती राजमोहन्स वाईफ आहे, की जी बंकिमचंद्र चट्टोपाध्यायने लिहिली होती. ठीक आहे. अँड द पिरियड आफ्टर दॅट इज रिमार्क बाय फ्यू मोर नॉवेल्स रिटन बाय इंडियन रायटर्स. आणि त्यांनी सांगितले की त्याच्यानंतर काय केलं होतं, की त्याच्यानंतरच्या काळात
काही नॉवेल जे आहे, अजून काही नॉवेल काय झाल्या ते लिहिल्या गेल्या होत्या. दीज नॉवेल्स बोर इदर नॉस्टॅल्जिक व्हर्च्यूज ऑर सोशल इशूज ॲज देअर मेन फ्रेमवर्क. मग ह्या नॉवेलचे विषय सांगितले त्यांनी, काही नॉस्टॅल्जिक होतात. नॉस्टॅल्जिक म्हणजे काय, साधारणतः पास्ट काळातील, पास्टमधल्या ज्या काही मेमरी, भूतकाळातील ज्या काही तुमच्या आठवणी असतील त्याच्यावरती काही नॉवेल लिहिल्या गेल्या होत्या, किंवा जे काही व्हर्च्यूज असतील, चांगल्या गोष्टी असतील, अजून सांगितलं सोशल इशूज असतील, काही सामाजिक प्रश्न असतील, याच्यावरती काय केलं होतं की त्या नॉवेलजनचं फ्रेमवर्क डिपेंड होतं. म्हणजे काय की त्या नॉवेलचे विषय ते होते. ठीक आहे, मुल्कराज आनंद, आर के नारायण अँड राजा राव वेअर द मेजर ट्रिओ हू प्रिव्हल्ड इन द पिरियड आफ्टर दॅट. आणि त्याच्यानंतर सांगितलं हे जे काही ट्रिओ आहे, म्हणजे हे जे काही त्रिसूत्रीसारखे तीन जण आहेत, ठीक आहे, मुल्कराज आनंद असेल, आर के नारायण असेल किंवा राजाराव असेल, ठीक आहे, यांनी काय केलं होतं, एक वेगळ्या प्रकारचं स्थान जे आहे ते काय केलं होतं नॉवेलला त्याच्यानंतरच्या काळामध्ये मिळवून दिलं होतं. नॉवेलिस्ट लाईक अनिता देसाई, नयंत्रा सहगल अँड अरुण जोशी अँड मनोहर मालगोंडकर चेंज द करंट ऑफ इंडियन इंग्लिश नॉवेल थ्रू देअर वर्क्स. आणि जो काही त्याच्यानंतरचे जे नॉवेलिस्ट आहे, कादंबरीकार, नयंत्रा सहगल असेल, अनिता देसाई असेल किंवा अरुण जोशी किंवा मनोहर मालगोंडकर असेल, यांनी काय केलं होतं की जे काही करंट सिच्युएशन जे आहे इंग्लिश नॉवेलची ती काय केली, ती पूर्णपणे बदलून टाकली होती. ठीक आहे, नेक्स्ट वन सांगितलं आहे अमिताव घोष, विक्रम सेठ अँड उपमन्यू चॅटर्जी ॲम्युलोरेटेड द इंडियन नॉवेल इन इंग्लिश बाय ॲडिंग द न्यू फीचर्स टू इट. आता त्याच्यानंतर जे काही नॉवेलिस्ट असतील, अमिताव घोष असतील, विक्रम सेठ असतील, यांनी काय केलं होतं की काही नवीन फीचर्स जे आहे, फीचर्समध्ये काय की नवीन जे काही वैशिष्ट्य जे आहे ती काय केली होती नॉवेलमध्ये काय केली होती, ॲड केली होती त्याच्यामध्ये, अजून ॲड केली होती. अँड रिसेंट इयर्स हॅव विटनेस द डॅझलिंग परफॉर्मन्स बाय इंडियन नॉवेलिस्ट लाईक सलमान रश्दी, देन अरविंद अडिगा, अरुंधती रॉय, किरण देसाई अँड किरण नगरकर. अँड त्याच्यानंतरचं जे काही डॅझलिंग परफॉर्मन्स जो आहे, म्हणजे साधारणतः जो काही डॅझलिंग परफॉर्मन्स, म्हणजे वाखाणण्याजोगं जो काही कामगिरी जी आहे ती काय केली होती नंतरच्या काळामध्ये, जे काही नॉवेलिस्ट सुद्धा चालली होती त्यांनी केली होती. फॉर एक्झाम्पल त्यांनी सांगितलं लाईक सलमान रश्दी असेल, अरविंद अदिगा असेल, अरुंधती रॉय असेल, यांनी काय केली होती, एक वाखाणण्याजोगी कामगिरी जी आहे ती नॉवेलच्या क्षेत्रामध्ये काय केली होती, घडून आणली होती. ठीक आहे, त्याच्यानंतर सांगितलं द ट्रॅडिशन ऑफ इंडियन, लेट सी ऑन द नेक्स्ट पेज. ठीक आहे, द ट्रॅडिशन ऑफ Indian English novel has undergo a vital change since it boasts and it has undoubtedly very bright future. आणि त्यांनी सांगितलं की अशा प्रकारे सुरुवातीपासून जेव्हा बर्थ म्हणजे ओरिजिन जेव्हापासून नॉवेलचा उगम झाला तेव्हापासून भारतीय नॉवेल जे आहे याच्यामध्ये बऱ्याच प्रमाणात काय झाले चेंजेस किंवा बदल जे आहे ते काय झाले ते घडून आले होते. ठीक आहे, आणि त्यांनी सांगितलं की हॅज अनडाऊटेडली यात काही शंकाच नाही की जे काही नॉवेल जे असतील त्यांना काय आहे एक वेगळ्या प्रकारचं ब्राईट फ्युचर म्हणजे एक चांगलं भविष्य जे आहे या नॉवेलला आहे. ठीक आहे, सो इथपर्यंत आपण इंडियन सिनेरिओ जो आहे तो बघितला. आता आपल्याला बघायचं नॉवेलला टर्म जे आहे ती काय ॲक्च्युअल. सो नॉवेलला दिलं आहे बघा, सो नॉवेलला अ नॉवेलला द वर्ड ओरिजिनेटेड फ्रॉम द इटालियन वर्ड नॉवेल. साधारणतः सांगितलं की नॉवेला हा शब्दाची उत्पत्ती जी आहे तो इटालियन वर्ड नॉवेल जे आहे याच्यापासून झाली. इज अ टाईप ऑफ प्रोज फिक्शन विच इज शॉर्टर दॅन अ फुल लेंथ नॉवेल अँड लॉंगर दॅन शॉर्ट स्टोरीज. मग आता नॉवेलचं मीन सांगितलं, नॉवेलला म्हणजे काय की एक असं प्रकारचं फिक्शन किंवा अशा प्रकारचं साहित्य जे आहे, काल्पनिक साहित्य म्हणू शकतो आपण फिक्शन म्हटले, सो अशा प्रकारचं काल्पनिक साहित्य की जे काय विच इज शॉर्टर दॅन फुल लेंथ नॉवेल, म्हणजे मोठी जी नॉवेल असेल त्याच्यापेक्षा छोटं, आणि अजून काय सांगितलं आहे लॉंगर दॅन शॉर्ट स्टोरीज, आणि आपल्याकडे शॉर्ट स्टोरीज असतं बघा त्याच्यापेक्षा थोडं मोठं. सो याच्यामधलं जे काय असेल त्याला काय म्हटलं जातं, नॉवेलला म्हटलं जातं इट इज अ वेल स्ट्रक्चर्ड यट शॉर्ट नॅरेटिव्ह. म्हणजे जरी शॉर्ट नॅरेटिव्ह जरी असलं मात्र त्याचं स्ट्रक्चर एकदम चांगली बांधणी किंवा चांगलं स्ट्रक्चर असतं, ऑपन सटॅरिक ऑर रिअलिस्टिक इन टोन, आणि नेहमी ते एक तर काय असू शकतं उपहासात्मक असू शकतं किंवा रिअलिस्टिक टोनमध्ये आपल्याला ते बघायला मिळतं. इट इज युजुअली फोकसेस ऑन वन इन्सिडंट ऑर इशू विथ वन ऑर टू मेन कॅरेक्टर्स अँड टेक्स प्लेस ॲट अ सिंगल ट्रॅडिशन. आणि त्यांनी सांगितलं की काय केलं जातं याच्यामधले जे काही इन्स्टन्स किंवा थीम जे असतील सांगितलं, इट इज युजुअली फोकसेस म्हणजे याच्यावरती काय करतं ते प्रकाश टाकतं, कशावरती वन इन्सिडंट म्हणजे एखादी घटना घडली असेल, एक सिंगल इश्यूज असेल याच्यावरती काय करतं ते, जे काही नॉवेल जो असेल तो काय करत असतो प्रकाश टाकत असतो, आणि ते प्रकाश झोतात आणण्यासाठी जे काही कॅरेक्टर्स असतात साधारणतः एक किंवा दोन मेन कॅरेक्टर जे असतात, म्हणजे एवढे दोन कॅरेक्टर जे असतात त्याच्यामध्ये काय केले असतात वापरलेले असतात एक सिंगल ट्रॅडिशन. फॉर एक्झाम्पल सिंगल प्लॉटमध्ये काय केलं असतं ते लिहिलेलं असतं. सम ऑफ द फेमस नॉवेलज इन इंग्लिश आर, मग आता आपल्याला इंग्लिशमध्ये जे काही फेमस नॉवेलज आहे त्याचे एक्झाम्पल आपल्याला खाली दिले ते बघायचे. मग आता कुठले एक्झाम्पल जे आहे की जे फेमस नॉवेलचे आपल्याला बघायचे आहे, सो लेट सी. पहिलंच नॉवेल दिलं आहे द हार्ट ऑफ डार्कनेस बाय जोसेफ कॉर्नाड यांनी लिहिलेलं, त्याच्यानंतर सांगितलं द टर्न ऑफ स्क्यू बाय हेनरी जेम्स यांनी लिहिलेलं, त्याच्यानंतर बिली बर्ड
बाय हरमन मेलविले, नेक्स्ट वन आहे डेथ इन वेनिस बाय थॉमस मॅन, देन सीज द डे बाय सॉल बिलो अँड पर्ल बाय जॉन स्टीनबेक. म्हणजे हे जे काही एक्झाम्पल दिले हे आपल्याला कसले एक्झाम्पल दिले, हे सगळे एक्झाम्पल जे आहे ते नॉवेलला आहे. परत एकदा नॉवेलला टर्म जी आहे ती समजून सांगतो की नॉवेल जी असते साधारणतः जी काही मोठी नॉवेल लिहिली असेल त्याच्यापेक्षा कमी आणि शॉर्ट स्टोरीपेक्षा मोठे जे काही फिक्शन लिहिलं जातं इट इज कॉल्ड नॉवेल. ठीक आहे, सो आपण साधारणतः इथपर्यंतचा पार्ट जो आहे तो आपण पार्ट सेकंडमध्ये बघणार आहोत, याच्यानंतरचा पार्ट जो आहे तो आपण पार्ट थर्डमध्ये बघणार आहोत. सो पार्ट सेकंडच्या संदर्भात कोणाला काही अडचणी असतील, काही समज नसेल, तर तुम्ही मला काय करू शकता कमेंटमध्ये विचारू शकता. ठीक आहे, सो थँक्यू व्हेरी मच.